नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, ॲग्रो मराठीबरोबर इतक्या लाखोच्या संख्येने तुम्ही आज या चॅनलबरोबर आहात आणि विशेष करून आपल्या या सर्वांच्या चॅनलमधून नेमकी आपल्याला चालनात्मक चालना काय मिळते तर या अनुषंगाने ॲग्रो मराठी काम करते आणि ते आमरण करत राहणार. आणि उद्देश फक्त एकच असणार आहे की शेतकऱ्यांची उन्नती, शेतकऱ्यांचे सदन परिवार. आणि या चॅनलच्या माध्यमातून किमान नाही काही तर शेतकरी कसा सुखी होईल आणि आपल्या गरजा अन्य काही गोष्टी व या चॅनलद्वारे ज्ञान कशा स्वरूपात प्राप्त करेन तर हा एवढाच एक उद्देश ठेवून हा चॅनल आपल्या सर्वांसाठी चालवला जातो. मित्र, या चॅनलद्वारे फसाफशी कुठं होत नाही आणि विशेष करून असं फसाफशी करण्याचा कुठलाही उद्देश या चॅनलद्वारे नाही. आजचा जो प्रामुख्याने जो विषय आहे तर बघा, या तांब्याच्या बॉटलद्वारे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेता येतो. तर ॲग्रो मराठीने पाण्याच्या संदर्भात खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ते नुसते टाकलेले नाही, ते अनुभव अंतिसिद्ध आहेत. त्याची प्रात्यक्षिक ज्या काही प्रात्यक्षिक गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात पण आलेले आहे. मित्र, उगाच शंका घेण्यात मजा नाही, प्रात्यक्षिक व आपण तो अनुभव कसा घेता येतो किंवा आपण आपल्या फील्डवरती आपल्या शेतावरती हा अनुभव बस त्या पद्धतीने कसा उतरू शकतो हे स्वतः आत्मसात करण्यासाठी ॲग्रो वन मराठीने तुमच्यासाठी जेवढे काही प्रयोग दिले ते केवळ एवढ्यासाठी दिले की बा तुम्ही स्वतःहून ते करून बघा, काय तुमच्या आत्म्याला त्याची प्रचिती येते ते जाणून घ्या आणि त्या अनुषंगाने त्या पद्धतीचे प्रयत्न करा. मित्र, ॲग्रो वन मराठी पानडी नाही, ॲग्रो वन मराठी प्रयोगशील आहे आणि विशेष करून त्या प्रयोगातून बरीचशी मोठी व जे यशप्राप्ती ज्याला म्हणूया तर ॲग्रो वन मराठीकडून व आत्मसात झालेली. मित्र, बरीचशी मंडळी या प्लास्टिकच्या किंवा बिसलरीच्या पाण्याच्या बॉटलद्वारे जमिनीत पाणी पाहण्याचा प्रयत्न करते. आता गेले 8 दिवस आम्ही हा प्रयोग करतोय, पण विशेष करून व नारळाद्वारे, तांब्याच्या रॉडद्वारे, त्याच्यानंतर जसं बघ तवा नारळ याच्याद्वारे, तर जे काही पॉईंट आम्ही गेले 8 दिवसामध्ये बघितले तर त्याला जोडून आम्ही या बॉटलचा प्रयोग केलेला आहे. ज्या अनुषंगाने नारळावरती, रॉडवरती, लिंबांच्या काड्यावरती ज्या पद्धतीने आम्ही पाणी बघितलं तेच पॉईंट आम्ही या बॉटलनेसुद्धा चेक करण्याचे प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये जो काय अनुभव आला तो ॲग्रो वन मराठीतर्फे तुमच्यासाठी पब्लिश होतो आहे. मित्र, सर्वप्रथम किमान 1 ते 1.5 लिटरची ही तांब्याची बॉटल पाहिजे. आता तांब्याच्या रॉडद्वारे जेव्हा पाणी बघतो, जेव्हा तांब्याच्या रॉडमधून जेव्हा आपण ते रॉड घेऊन चालतो त्यावेळेस पाण्याच्या ठिकाणी जेव्हा त्यांचं डिफ्लेक्शन होतं म्हणजे पाण्याचा आणि कॉपरचा काहीतरी जवळून संबंध येतो आणि म्हणूनसाठी ही संकल्पना गेले 8 दिवसापासून प्रयोगशील अशी सुचली होती आणि म्हणूनसाठी आमच्या गुरूंनी आणि मी तर मग पाणी बघताना ज्यावेळेस बाकीचे प्रयोग ज्या ठिकाणी ज्या अनुषंगाने पाणी बघितलं जातं त्याला जोडून हा एक प्रयोग करण्यात आला. आता याचे निकाल येणं अजून बाकी आहे, पण निकाल येतील आणि त्याचे प्रात्यक्षित व्हिडिओ तुम्हाला बघायला पण मिळतील. आणि विशेष करून जे कोणी ते ह्या बॉटलद्वारे ज्या ठिकाणी काम झालं आहे, बाकीच्या उपकरणां म्हणजे बाकीच्या इक्विपमेंट्स म्हणजे जसे म्हणूया लिंबाची काडी झाली, नारळ झालं, तवा झाला, त्याच्यानंतर तांब्याचे रॉड झाले व बॉटल झाली, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत ते लाईव्ह तुमच्यापर्यंत येतील. आता उद्या किंवा परवाला या बॉटलद्वारे ही पाणी ज्या अशा पद्धतीने दाखवलं गेलं होतं त्यांनी या बॉटलमध्ये नेमकं काय बघितलं होतं, ह्या बॉटल त्यांच्याही हातात होती आणि बघ काय झालं तरी याचं प्रात्यक्षिक ते त्यांच्या तोंडून सांगतील आणि त्यावेळेस ॲग्रो वन मराठी ते पण पब्लिश करेल. पण आज तुमच्यासाठी हे पब्लिश यासाठी करतो आहे की शाश्वतता मला स्वतःला वाटली, मी पण प्रयोगशील पाणी म्हणण्यापेक्षा प्रयोगशील पाणी बघतो आणि म्हणूनसाठी प्रचिती आत्म्याला आली. तर मित्र, काय करायचं आहे, 1 ते 1.5 लिटरची ही बॉटल घ्यायची, पण याची बॉटलची किंमत थोडी महाग आहे. ही किमान 650 ते 850 रुपयापर्यंत ही बॉटल. आता प्रयोग करायला थोडं महाग पडेल तुम्हाला, पण आता नाविलाज आहे कारण ॲग्रो वन मराठीने खास किंवा नेमकं काय होतं आहे
मग उगाच आपल्या प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन येण्यापेक्षा पण नेमकं थोडेसे पैसे खर्च होतील पण शाश्वतपणे नेमकं काय घडतंय, कॉपरचा पाण्याचा काय संबंध आहे, कशा स्वरूपात आहे, जर रॉडमध्ये येत असेल तर बॉटलमध्ये काय येऊ नये, चला रॉड धारण्यामध्ये चूक होऊ शकते, तव्या नारळात चूक होऊ शकते, लिंबाच्या काडी धारण्यामध्ये चूक होऊ शकते, नाण्या धारण्यामध्ये चूक होऊ शकते, पण शाश्वत येड्यातला येडा माणूस व ह्या बॉटलद्वारे आपल्या प्लॉटमध्ये पाणी कसं पोहू शकतो तर तो चुकणार नाही, आणि म्हणूनसाठी शाश्वत्य व त्यांनी पण पाणी बघावं। तर मित्रो ही बॉटल 1 ते 1.5 लिटरची, तर आता ही जवळपास 1 लिटरला थोडी पुढे, ही पूर्णपणे पाण्याने भरायची, तुम्हाला पूर्णपणे पाण्याने यासाठी भरायची का तिच्यात व्हॅक्युम ठेवायचा नाही, व्हॅक्युम म्हणजे काय का आतमध्ये पोकळी ठेवायची नाही, पूर्ण पाण्याने भरून घ्यायची, जेणेकरून ज्यावेळेस आपण तिला असं हातावर धरून ज्यावेळेस प्लॉटमध्ये चालू त्यावेळेस त्यामध्ये जर पोकळी राहिली तर पाणी डुलतं राहील, आणि पाणी जर डुलतं राहिलं तर निश्चितपणे काही प्रमाणात की होईना बा तिला त्या पाण्याला झटका बसल्यामुळं बॉटल पडू शकेन किंवा अन्य काही पद्धतीचे तिच्या डिफ्लेक्शन येऊ शकतील, म्हणूनसाठी बॉटल पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायची की जेणेकरून आतमध्ये व्हॅक्युम म्हणजे पोकळी राहता कामा। आणि ज्यावेळेस तुम्ही ही बॉटल पूर्णपणे हातात पूर्णपणे पाण्याने भरून हातावर या पद्धतीने या बघा या 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 पद्धतीत या पहा हे जे बोट आहेत ना आपले हे इथे ही बॉटल ठेवायची अशी अशी बॉटल ठेवल्यानंतर तुम्हाला अशा हातात धरून फक्त तुमच्या छातीसमोर म्हणा किंवा असं तोंडासमोर धरून अशा पद्धतीने प्लॉटमध्ये चालायचं। आता ज्यावेळेस तुम्ही प्लॉटमध्ये ही बॉटल घेऊन चालाल तर शक्यतो प्रयोग करताना हा याला थोडासा सायंटिफिक पण आधार आहे, म्हणूनसाठी प्रयोग करताना पहाटी 5:30 ते 7 म्हणजे सकाळी 5:30 ते 7 आणि सायंकाळी 5 ते 8 का, तर जसं पाण्यावरती हायटाईड्स लो टाईड्सचा त्या पद्धतीचा परिणाम होतो आणि जर वेव मोशननी किंवा हायटाईड्स लो टाईड जसं आपण म्हणतो लॉन्जिट्युडल वेव्स हॉरिझॉन्टल वेव्स लॉन्जिट्युडल वेव्स ट्रान्सवर्स वेव्स तर मग ह्या नेमक्या बाकीच्या सायन्सचा याच्यावरती काय परिणाम होतो आता आपल्याला भूगोलतज्ञ काय बनायचं नाही, पण सकाळच्या पारगामध्ये आणि संध्याकाळच्या पारगामध्ये जसे समुद्राच्या पाण्यामध्ये हालचाल होते तशी बा या कॉपरच्या बॉटलमध्ये पाणी ठेवून असा काही इफेक्ट होऊ शकतो का, आता यातलं ज्ञान तर मला नाही, फक्त प्रायमर स्टेजेसला बॉटल घेतलेली आहे या अनुषंगाने गेले 8 दिवसापासून म्हणजे कुठं काय पॉईंट संबंधाच्या ठिकाणी बघण्यात आलेत, त्यांचे निकाल काय लागतात त्या हालचालीवर लक्ष ठेवून आम्ही त्या पद्धतीचा अभिप्राय काय येतो तो पब्लिश करणार। पण सांगण्याचा मुद्दा एकच की बा शास्त्रशुद्ध पद्धतीने बा समुद्राचं एवढं मोठं पाणी जर सकाळ संध्याकाळ हालत आणि त्या विशिष्ट पिरियडमध्ये म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळीच हालत तर चला कमीत कमी अशा काही व्यवज वाहत असतील असं काही इफेक्ट होता असं सूर्याचा म्हणा चंद्राचा म्हणा तर बा या बॉटलच्या पाण्यामध्ये पण काही अंशी तो घडेल का, हा एक प्रयोगाचा भाग आहे। पण प्रायमर स्टेजेसला रॅन्डम पद्धतीने जर आपण ही बॉटल जर अशी हातावर धरली आणि प्लॉटमध्ये जर गेलो तर ज्या ठिकाणी बी पाण्याची स्ट्रेंथ ज्यादा असेल त्या ठिकाणी ही बॉटल चांगल्या पद्धतीने डिफ्लेक्शन करते म्हणजे चांगल्या पद्धतीने हातावर हलते आणि जिथं खूपच पाणी आहे त्या ठिकाणी ती हातावर न थांबता खाली पडून जाते। फक्त चालताना तुम्हाला सेन्सिटिव्ह पद्धतीने चालायचं आणि पाण्याचा अंदाज घ्यायचा, बाकीची जी ॲग्राऊंड मराठीने जे प्रयोग तुम्हाला दाखवलेले आहेत त्याचा पण वापर त्या ठिकाणी करायचा आहे। पण रॅन्डम पद्धतीने पाणी कसं पाहायचं तर प्लॉटच्या कडेकडेने जरी तुम्ही पाण्याची भरलेली बॉटल ही कॉपरची जर घेऊन हिंडलात तर चांगल्या पद्धतीचं डिफ्लेक्शन किंवा चांगल्या पद्धतीच्या हालचाली या बॉटलमध्ये होतात, ज्या ठिकाणी पाणी जास्त असतं त्या ठिकाणी ती पडण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करते म्हणण्यापेक्षा पडतेच। तर मित्र महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे, संशोधन करायला गेलं तर आयुष्य पुरणार नाही आणि आपण तिथपर्यंत पोहोचतो, पण शाश्वतपणे ही गोष्ट अनुभवायला आली आणि विशेष करून जिथं चालू बोर आहेत त्या ठिकाणी या बॉटलद्वारे स्वतः ॲग्रोन मराठीने नेमकं काय होतं आहे याचा प्रयोग केला। पण आता बरेच कमेंटर्स मानतात किंवा ज्या ठिकाणी पाणी राहतं त्या ठिकाणी माणसाचं सायकोलॉजिकल इफेक्ट त्या ठिकाणी होतो, माणसाची मानसिकता त्या पद्धतीने बनलेली असते आणि म्हणूनसाठी ही बॉटल त्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन पडते किंवा बा तुम्ही पाडता, पण त्याच्याही पेक्षा मित्र हा काय फसाफसीत चॅनल नाही, आपल्या आपल्यातला चॅनल आहे आणि आपण आपलं करून पाहायचं आहे। ॲग्रोन मराठीने आजपर्यंत नंबरच यासाठी लॉन्च केलेलं नाही का, पाण्याच्या माध्यमात इथं काय पैसा कमवायचा नाही, पैसा कमवायचा असतो तर निश्चितपणे नंबर देऊन सगळ्या गोष्टी करून मोकळा झालो असतो आणि सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने का बा आज या गावाला उद्या त्या गावाला ठीक आहे जिथं संबंध आहे तिथं जातोय, जिथं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत दाखवतोय। पण आपल्या शेतकरी माणसाचं
स्वतःहून मग ते कसे शिकतील आणि हे प्रयोग आत्मसात कसे करतील, स्वतःच्या आत्म्याने कसे जाणून घेतील, हाच उद्देश आहे अग्रोन मार्गाचा. आणि म्हणूनसाठी ठीक आहे, आता थोडीशी बॉटल मागे या प्रयोगासाठी भरले, 4-10 जण मिळून जरी एक बॉटल घेतली 50-50, 7-7 रुपये घालून, आणि जर आपले प्लॉट त्या पद्धतीने चेक केले तर चांगल्या पद्धतीत बा तुमच्या आत्म्याला या गोष्टीची खात्री होऊन जाईल. आणि निश्चित स्वरूपात लोकल पानडी वापरून किंवा आपले बाकीचे अग्रोन मराठीचे प्रयोग वापरून त्या ठिकाणावर जर त्या पद्धतीने चेकअप केलं तर निश्चित स्वरूपात तुम्हाला त्या पाण्याचा अंदाज येऊन जाईल. किंवा चालू बोरवर ज्या ठिकाणी बाबा चांगल्यात चांगलं पाणी आहे त्या ठिकाणी बाटलीची हालचाल कशी होते, ज्या ठिकाणी कमी पाणी आहे त्या ठिकाणी हालचाल कशी होते, आणि ज्या ठिकाणी पाणीच नाही त्या ठिकाणी ही बॉटल काय करते, ते तुम्हाला तुमच्या आत्मसात तुमच्या अनुभवाने तुम्हाला कळून जाईल. तर मित्र दिवस थोडे राहिले पण चला, काही काही ठिकाणी अजूनही पाण्याच्या बाबतीत खूप मोठी संवेदनशीलता आहे. आणि म्हणूनसाठी अॅग्रोन मराठीला ही कल्पना, म्हणजे गेले 8 दिवसापासून ती सुचलेली होती आणि त्या पद्धतीने अॅग्रोन मराठी त्याच्यावर काम करत होती. कुठलीही गोष्ट शाश्वतपणे अॅग्रोन मराठीला जाणवल्याशिवाय तुमच्यापर्यंत आजपर्यंत तो पोचली नाही आणि पोचणार पण. आता बघा मित्र, ही नवी बॉटल आहे, असं काही नाही की बाबा प्लॅस्टिकची बॉटल घेतली आणि चाललं आहे रानात आणि मग दाखवतोय, अशातला काही भाग नाही. आज मी रानात यासाठी हिंडत नाही आहे किंवा यासाठी ही बॉटल घेऊन जात नाही, कारण हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही केल्यानंतर तुमच्या आत्म्याला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं या बॉटलद्वारे जमिनीतलं खरंच पाणी पोहू शकतो का आणि पाहता येऊ शकतं का. एकदम काहीच न येणाऱ्या माणसाला सुद्धा आपल्या जमिनीतलं पाणी त्याच्या स्वतःच्या हाताने तो बघू शकतो, काहीच करायचं नाही आहे. फक्त ही बॉटल इथं ठेवायची आणि व्यवस्थितपणे प्लॉटच्या कडे चक्कर मारायचा आहे. ज्या ठिकाणी मी बॉटल पाडण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी खुणा करायचे, त्याच्यानंतर बाकीचे प्रयोग करायचे. बा बांधाच्या कडेला घडत असेल तर आतमध्ये कुठं जाऊन घडतंय का त्या पद्धतीने बघायचं. आता शक्यतो प्लॉटच्या कडेकडेने फिरताना बांधच राहील आणि म्हणूनसाठी बा समजा बांधाच्या कडेला जर ही बॉटल पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर आणखीन थोडंसं मध्ये जाऊन बा कुठपर्यंत ही त्या पद्धतीने आपल्या हद्दीत बा या पद्धतीने डिफ्लेक्शन देते, हालचाली करते किंवा पाडण्याचा प्रयत्न करते, त्या पद्धतीने नारळाचा त्या पद्धतीने तांब्याच्या रॉडचा जर प्रयोग केला तर निश्चितपणे चांगल्यात चांगलं पाणी आपल्याला या टेक्निकद्वारे पाहता येऊ शकतं आणि आपल्याला मिळू शकतं. मित्रांनो अॅग्रोन मराठी बरोबर एवढ्या लाखोच्या संख्येने तुम्ही हा काय बा येडं बनवायचा कार्यक्रम नाही, तळमळीचा कार्यक्रम आहे. आता बरीशी मंडळी घरात बसून कमेंट्स करते, हरकत नाही, पण अॅग्रोन मराठी त्यासाठी ना खूप झिजते, आधी प्रयोग करते आणि त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. आता निश्चित या बॉटलद्वारे जिथं जिथं पाणी आम्ही दाखवलेलं आहे त्याचे पण निकाल आपल्या हाती येतील आणि त्यांचे लाईव्ह कार्यक्रम व त्या लोकांच्या माध्यमातून अॅग्रोन मराठी तुमच्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा.